नमस्कार, मी संपदा साळवे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. मागे काही महिन्यांपूर्वी पारनेर नगरपंचायतच्या 5 विद्यमान नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडली होती. सत्तेत एकत्र असणारे स्थानिक पातळीवर मात्र फोडाफोडी करतात असा आरोप शिवसेनेने केला होता. त्यावर अजित पवार यांनी आपल्याला याची कल्पनाच नव्हती असे स्पष्ट केल्याने या फोडाफोडीचे खापर आमदार लंके यांच्यावर फोडण्यात आले. राज्यात चुकीचा संदेश जायला नको म्हणून त्या 5 नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. राज्यभर गाजलेल्या पारनेर नगरपंचायतच्या त्या 5 नगरसेवकांनी शुक्रवारी नगर दौऱ्यावर आलेले नगरविकास मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेत आगामी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने उमेदवारी देण्याची मागणी केली. पारनेर तालुक्यातील सुपा येथील रहिवाशी योगेश सुरेश पाफना यांना सनराईज विश्वविद्यालय विद्यापीठातून औषध निर्माण शास्त्रविद्या शाखेची PhD नुकतीच जाहीर झाली. त्यांचे 2 शोध निबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय अधिवेशनामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. या यशाबद्दल त्यांचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे. सध्या राज्यभर विजेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली केली जात असून बिल दिले नाही तर संबंधित शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. जाणीवपूर्वक ऐन हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला शुक्रवारी निवेदन दिले. यावेळी वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. पारनेर तालुक्यात 64 माध्यमिक शाळा सुरू झाल्या असून 5वी ते 7वी मधील 58 प्राथमिक शाळा सुरू झाल्या आहेत. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी असे गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब भुगे यांनी सांगितले. पारनेर येथील स्टेट बँकेच्या रोखापालासह इतर कर्मचाऱ्यांकडून अल्पशिक्षित वृद्ध ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर अडवणूक करण्यात येत आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे ग्राहकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. रोख रक्कम जमा करण्यासाठी अथवा खात्यातून काढण्यासाठी किमान रकमेचे बंधन नाही, तरी सुद्धा बँकेच्या अधिकाऱ्यांकडून कमी रक्कम स्वीकारण्यात येत नाही. व्यवहार बँकेत करायचे किंवा ग्राहक सेवा केंद्रात करायचे हे ग्राहकांसाठी ऐच्छिक आहे. असे असतानाही केवळ काम टाळण्यासाठी बँकेचे रोखापाल भूषण गहुकर ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्रात पाठवतात अशी ग्राहकांची तक्रार आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.